दिलेल्या माहितीसाठी तर ड्राईव्ह इन लसीकरण मोहीम ही पहिल्यांदाच पुण्यामध्ये सुरू झाली आहे. त्याला प्रतिसाद सुद्धा आजच्या दिवशी मोठा मिळतोय आणि त्याचा अर्थातच फायदा अनेक नागरिकांना देखील होतोय. यानंतर पुढच्या बातमीकडे वळतोय. हॉटेल्समधलं लसीकरण हे तातडीनं बंद करा अशा प्रकारचे आदेश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिलेत. खासगी रुग्णालयातील हॉटेल पॅकेजवरती सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. असे करार म्हणजे मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन असं केंद्राकडून सांगण्यात आलंय. हॉटेल्समधल्या लसीकरणाची ऑफर ही आदेशांविरोधात असल्याचं देखील केंद्र सरकारचं म्हणणं आहे. हॉटेल पॅकेजेस सोबतची लसीकरण सुविधा बंद करा आणि रुग्णालयांनी हॉटेलसोबत केलेला करार देखील रद्द करावा असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीचे दिलेले आहेत. केंद्रानं दिलेल्या चार पर्यायांपैकी कुठेही लस घ्या, लसीकरण करा, इतर कुठेही लसीकरणाला परवानगी नाही असं केंद्र सरकारकडून निकषून सांगण्यात आलंय. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. प्रशांत, या हॉटेल पॅकेज सोबत लसीकरण ही काय, हा काय प्रकार होता आणि ज्याला आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं विरोध केलेला आहे? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं देशातील विविध हॉटेल इंडस्ट्री आहे, आमच्या हॉटेलमध्ये राहा, दोन दिवस राहा आणि तुम्हाला आम्ही त्या संदर्भात लस देऊ, असं एक प्रकारचं पॅकेज घोषित करण्यात आलं होतं हॉटेल इंडस्ट्रीच्या वतीने. यावर काल ज्या पद्धतीने डॉक्टर हर्षवर्धन यांनी नाराजी दर्शवली, त्यांनी ट्विट देखील केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं या वेळी देशामध्ये, खास करून भारतामध्ये, तीनच ठिकाणी तुम्हाला लसीकरण करता येतं. एकतर शासकीय लसीकरण केंद्रावरती, दुसरं खाजगी रुग्णालयामध्ये आणि तिसरं वर्क म्हणजे कामाचं क्षेत्र जिथे आहे तिथे, अशा तीन ठिकाणी तुम्हाला लसीकरण करता येईल. चौथ्या क्षेत्राला त्यांनी मान्यता दिली नाहीये. यावर मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे की कुठलीही हॉटेल इंडस्ट्री कुठल्याही पॅकेजच्या माध्यमातून लसीकरण करण्याला केंद्र सरकारने विरोध दर्शवला आहे. स्टुडिओ जी, आणि हॉटेल्समधलं लसीकरण हे तातडीनं बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर आता काय कारवाई होऊ शकते, कारण आणि त्यामागचं काय नेमकं कारण केंद्र सरकारनं सांगितलंय? केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की ज्या पद्धतीनं गाईडलाईन आहे केंद्र सरकारच्या आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आणि आरोग्य मंत्रालयाच्या, ज्या पद्धतीच्या सुविधा ह्या रुग्णालयात असतात, ज्या पद्धतीच्या निशान डॉक्टर असतात, या सगळे या प्रकारची एक व्यवस्था देशामध्ये आहे. पण हॉटेल इंडस्ट्री ज्या पद्धतीने पैसे उकळण्याच्या माध्यमातून या प्रकारे व्यवसाय करण्याच्या मुद्द्यातून या प्रकारे ज्या पद्धतीने हा पॅकेज सुरू केला आहे, याच प्रकारचे पॅकेज काही परदेशातही सुरू झाले, त्यावरही देखील अभिनेत्री नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर त्या या प्रकारच्या पॅकेजला बंदी घालावी अशा प्रकारच्या डब्ल्यूजीने स्पष्ट केलं होतं. पण आता ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की जर या प्रकारचे तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीच्या माध्यमातून जर लसीकरण सुरू ठेवत असेल, त्यासाठी पॅकेज जर जारी करत असेल, तर तुमच्यावर मोठी कारवाई करण्यात येईल, होऊ शकतो लायसन्स देखील रद्द करण्यात येईल. बरोबर, प्रशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.